दोडामार्ग आणि बांदा भागातील काजू बी 125 किलो दरापेक्षा खाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य भागातील काजू बी 115 किलो दराच्या खाली शेतकऱ्यांनी विक्री करू नये. जर यापेक्षा कमी दराने खरेदी करत असेल तर अशावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीनं 9% दराने सहकारी संस्थांना कॅश क्रेडिट दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल आणि या संस्थांनी ही सर्व काजू बी खरेदी करावी असं पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी स्पष्ट केलंय. 8 दिवसापूर्वी काजूदारा संदर्भात आज जे काही मार्केटमध्ये काजूदाराबाबत जी काही चढउतार होतो आहे त्यामध्ये काजू समन्वय समिती 8 दिवसापूर्वी जिल्हा बँकेमध्ये जी काजू उत्पादक शेतकरी जिल्ह्यातील सेवा सोसायटी जी शेतकरी सोसायटी आहे त्यांच्या उपस्थित जी बैठक झाली यामध्ये काजूच्या संदर्भात काजू समन्वय समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समन्वय समितीची आज बैठक जिल्हा बँकेमध्ये झाली. त्यामध्ये सदस्य त्या समितीचे उपस्थित होते. समन्वयक संदीप राणे यांनी सभा आयोजित केलेली होती. यामध्ये एकंदरीत साधकबाधक चर्चा होऊन दोडामार्ग आणि बांदा या भागातील शेतकऱ्यांनी 125 रुपयाच्या खाली काजू बी विकू नये शेतकऱ्यांनी आणि जिल्ह्यातील इतर भागामध्ये म्हणजे सावंतवाडी कुडाळ असेल देवगड कणकवली वैभववाडी यांनी 115 खाली या ठिकाणी काजू बी विकू नये. 115 आणि 125 पेक्षा जिथे ज्यादा रेट मिळेल तिथे शेतकऱ्यांनी काजू बी विकावी आणि जर हा रेट कोण देत नसेल 115 आणि 125 यामध्ये गेल्या वर्षी जिल्हा बँकेच्या वतीने शेती संस्थांना गेल्या वर्षी आम्ही 9.5% दराने कॅश क्रेडिट दिलं होतं. यावर्षी 0.5% कॅश क्रेडिटचा व्याजदर कमी करून 9% दराने त्यांना कॅश क्रेडिट उपलब्ध केलं जाईल आणि म्हणून ह्या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना 115 खाली रेट मिळू नये आणि 125 खाली दोडामार्ग सावंतवाडीमध्ये मिळू नये बांद्यामध्ये यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने शेती संस्थेनं कॅश क्रेडिट उपलब्ध केलेलं आहे. मुळात या ठिकाणी कोणत्याही व्यापाऱ्यांच्या व्यवसायामध्ये अडचण न आणता काही लोकांचं म्हणणं आहे की त्यामध्ये उशिरा शहाणपणा का आलं. जोपर्यंत रेट चांगला मिळत होता तोपर्यंत कुठेही या जिल्हा बँकेने किंवा कोणी यामध्ये हस्तक्षेप केलेला नव्हता आणि म्हणून रेट पुन्हा ह्याहीपेक्षा खाली जाऊ नये आणि म्हणून हस्तक्षेप केलेला आहे. त्यापेक्षा जास्त रेट जर व्यापारी देत असतील तर त्या शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्यांकडे काजू बी आपली विकण्यास काही हरकत नाही पण ह्यापेक्षा कमी रेटने कोणीही शेतकऱ्यांनी विकू नये आणि त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून शेती संस्थांना 9% दराने कॅश क्रेडिट उपलब्ध केल्या जातील. ज्या संस्था पुढे येतील कारण शेवटी संस्था शेती संस्था पुढे येणं ही गरज आहे आणि ज्या शेती संस्था पुढे येतील त्या शेती संस्थांनी सुकवलेली काजू ही शेतकऱ्यांकडनं त्यांनी खरेदी करावी आणि त्या शेती संस्थांचं कोणतंही नुकसान होणार नाही याची खबरदारी समन्वय समितीच्या वतीने घेतली जाईल. भविष्यामध्ये सुद्धा काजू असेल किंवा इतर फळांच्या बाबतीतसुद्धा गोव्यामध्ये ज्या पद्धतीने गोवा बागायतदार संघ काम करतो आहे त्याच धर्तीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग बागायतदार संघ स्थापन करण्याचा निर्णय आजच्या समन्वय समितीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि म्हणून उद्याच्या 19 तारखेला गोवा बागायतदार संघाची जी कामकाजाची कार्यपद्धती जी आहे त्याचा पाणी दौरा आणि त्याची अभ्यास दौरा जो आहे हा येणाऱ्या 19 तारखेच्या दौऱ्यामध्ये ही समन्वय समिती करणार आहे आणि निश्चित त्यातनं भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करून यामधनं काजू असेल आंबा असेल जी काय फळपिकं आहेत किंवा इतर मसाल्याची जी पिकं आहेत या संदर्भात ज्या पद्धतीने गोवा बागायतदार संघाकडनं कामकाज कशा पद्धतीने चालतं आहे त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या फळ पिकांसाठी एक गोवा बागायतदार संघ ज्या धर्तीवर काम करते त्याच धर्तीवरती
सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे आणि म्हणून यामध्ये कोणी कोणतं राजकारण न आणता टीका करत राहण्यापेक्षा काजू उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादक असेल त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रेट कसा देता येईल यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून या चळवळीमध्ये सामील व्हावं 115 सोसायट्यांनी घ्यावं त्याला जे काय मार्केट आहे ते उपलब्ध करून देणार आम्ही गेल्या वर्षीसुद्धा प्रयोग केला यशस्वी झाला आणि म्हणूनच यामध्ये तो दर जो आहे हा दर कोणी कमी करू नये त्यापेक्षा 115 रेट द्यावा आणि तो कोणी म्हणूनच सांगतो 115 जिथे ज्यादा मिळेल तिथे त्यांनी विकावा आणि 115 खाली मिळालं तर ह्यामध्ये सोसायटीने पुढाकार घेऊन सोसायटींना कॅश क्रेडिट देणार आणि सोसायटी जो काजू बी घेतील तो त्याच्यात त्यांचा तोटा न होता त्याला मार्केट उपलब्ध करून देणार आमची समन्वय समिती नाही ह्यामध्ये मूळ विषय जो आहे ना ब्राझील आफ्रिका परदेशातून येणारी काजू बीचे दर आज 90 रुपयापर्यंत येत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर असलेली आज काजूची जी काय मार्केट काजू घराला जे मार्केट लग्न सराईचे प्रमाण म्हणजे जे आहे त्याला बंधनं आलेली आहेत सगळी रेस्टॉरंट हॉटेल विटेल ह्या गोष्टी सगळ्या कोविडमुळे आता मोठ्या शहरामध्ये सुद्धा बंद आहे म्हणजे काजूला जे काय मार्केट आहे त्याच्यामुळे काजूच्या दरालाही अडचण निर्माण झालेली आहे यावर्षी आता रेटसुद्धा चांगला गेला असता आणि म्हणून याच्यामध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांची कुठेही त्या ठिकाणी त्रास त्यांना होऊ नये म्हणून 115 रेट त्यांना ह्याही परिस्थिती म्हणजे जरी कोविडमध्ये काही बंधनं असली तरी 115 रेट हा व्यापाऱ्यांनी किंवा प्रोसेसरने हा रेट द्यायला पाहिजे त्या खाली त्यांनी येता कामा नये म्हणजे त्या ह्या संधीचा कोणी गैरफायदा घेता कामा नये आणि म्हणून जर 115 देत नसतील तर त्या भागातल्या सोसायटींची जबाबदारी आहे त्या सोसायटींना शेवटी पतपुरवठा लागणार तो पतपुरवठा जिल्हा बँक करायला तयार आहे आणि गेल्या वर्षी हा प्रयोग आमचा यशस्वी झाला त्याच्यामध्ये त्यांना कुठेही लॉस झाला नाही कॅश क्रेडिटचं व्याज त्यांनी भरलं उलट त्या सोसायटींना काही प्रमाणात तिथे फायदा झाला आणि म्हणून याच्या खाली विकलं जाऊ नये आणि जर विकलं जात असेल तर त्या त्या भागातल्या सोसायटीने त्यांचे जे सभासद आहेत त्या सोसायटीचे त्यांच्याकडनं जी काजू बी असेल ती त्यांनी 115 आणि 125 घ्यावी याच्यासाठी जिल्हा बँक आणि ही समन्वय समिती पूर्णपणे पाठीशी राहणार आता उद्या सोसायटीत पुढे नाही आली तर बँक काय स्वतःहून बँकेचं काम नाही आहे खरेदी करणं मग या समन्वय सगळं आणि म्हणू जे आता आपण कायमस्वरूपी याला जो पर्याय काढतो आहे की दरवर्षी या गोष्टी व्हायला नको मग सोसायटी किंवा काय आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ हे जर सहकारी तत्वावर जर संघ स्थापन झाला तर येणाऱ्या भविष्यामध्ये हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल म्हणून हा प्रयोग आजच्या म्हणजे मुळात झाटीये जे प्रोसेसर आहेत त्यांनी हा पर्याय त्या ठिकाणी सुचवला शेतकऱ्यांनी गोवा बागायतदार संघ व्हावा 19 त्याची त्या ठिकाणी अभ्यास दौरा होईल आणि त्याच्यानंतर याची रूपरेषा ठरेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ गोव्याच्या धर्तीवरती स्थापन करण्याचा निर्णय सर्व काजू उत्पादकच नाही याच्यामध्ये ज्या ज्या आंब्याचे असतील फणस असतील रत्तांबा असतील जांभूळ असतील जे जे बागायतदार आहेत ते बागायतदार ह्याच्यामध्ये त्या सिंधुदुर्ग बागायतदार संघाचे सभासद होतील आणि त्याला भविष्यामध्ये न्याय मिळेल आणि वातावरणाचे बदल झाल्यामुळे काजूचं उत्पादन कमी आहे आणि कोविड आल्यामुळे काजूची खरेदी कमी आहे ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधणं आणखीन महत्त्वाचं होतं यावर्षी त्यामुळे जर कोविड नसता तर अपेक्षा होती की 150 रुपयाच्या पुढे काजू दर जाईल पण तो कोविडमुळे ते तसं होऊ शकलं नाही म्हणून तो शेतकरी अडचणीत न येता किमान शेतकऱ्याला तो रेट मिळावा मला वाटतं हे राज्यातलं सुद्धा एक उदाहरण असेल म्हणजे आपण याकडे जास्त लक्ष देऊया की शेतकरी स्वतःहून येऊन समन्वय करून आपल्याला दरसुद्धा कसा मिळेल कारण गेल्या वर्षी 150 रुपयापर्यंत काजू दर घेऊनसुद्धा यावर्षी शेतकरीच म्हणतायत की आपण या दरावर ते कॉम्प्रोमाइज होत आहे म्हणजे शेतकरी आपल्याकडचा किती समजूतदार आहे हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे म्हणजे आम्हाला एवढाच दर मिळायला पाहिजे हे न बांधता त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं की बाजारात अशी परिस्थिती आहे तर मिनिमम आपल्याला चांगल्या क्वालिटीचा जर 125 पासून 115 पर्यंत हा फ्लॅक्च्युएट झाला तरी चालेल हा हे त्याच्यातलं आलेलं उत्तर हा हे मोठं शहाणपण आहे म्हणजे शेतकऱ्यांचं आणि मिळालेलं उत्तर म्हणजे शेतकरी अडचणीतही येणार नाही आणि काजू दरसुद्धा मिळेल ही त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं आणि शेतकरी म्हणाल तर आता आपल्या ढिंगण्याचे विलास सावंत आहे जे मोठे काजू बागायतदार आहेत
मावळणकर सगळ्यांना माहिती आहे, ज्यांची स्वतःच्या नावाने व्हरायटी आहे, ते त्यांचा मुलगा होता म्हणजे दिवाकर मावळणकर होते. नंतर विजय सावंत आपल्या कणकवलीचे, नंतर अभिजित पवार येडगाव वैभववाडीचे, नंतर पुंडलिक तळेकर ओसरगावचे, चंद्रशेखर सावंत झरे बांबर, लक्ष्मण नाईक दोडामार्ग देवधरसाहेब होते, सुधीर जाटे होते वेंगुर्ल्याचे, नंतर अभिलाष देसाई तांबोळीचे, सतीश पालव वडाचा पाठ आणि प्रमोद भोगटे कुडाळ पावशी, असे बरेच शेतकरी होते. आणि या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये, सगळ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांमध्ये हा विचार मंथन झालेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.